ती एक बाई आपली मानच हालती तिची ती चावी दिल्यासारखी. संजय भाऊ माझेच भाऊ आहे. सत्तार भाऊ माझेच भाऊ आहेत. बुमरे भाऊ माझेच भाऊ आहेत. काय काय लफडे केलं माहित नाही. कोण आहे बाबा तू कोण आहे कोण. अरे आयुष्य आमचं गेलं त्या शिवसेनेमध्ये आमचे 38 वर्ष आम्ही घालवलेले आहेत. तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करताय आणि काही राहिले सारे टाळ्या वाजत बाई आली बाई आली. ते अंबादासने मला सांगितलं आमचं काय तुम्ही हे समजू नका राजकारणामध्ये कधी काही घडतं. अंबादासने मला एकदा फोन केला म्हणजे आईला ती बाईला डोक्याची वर झाली. मी म्हटलं काय झालं. माझं भाषणाची क्लिप आपल्याकडे आहे ती एकदा तपासा. मी त्याच्यामध्ये एका ठिकाणी असं बोललोय बुमरे आणि अब्दुल सत्तार हे दोन्ही कॅबिनेट मिनिस्टर बुमरे आमचे पालकमंत्री आणि मी सांगितलं की त्यावेळेस ते तिकडं तुमच्याकडे सभा घेणार होत्या तुम्ही काय लफडेत केलीत. मग त्याच्यात भ्रष्टाचार असेल आर्थिक गुन्हा असेल काय असेल तर त्या त्या अनुषंगानं केलेलं तो उल्लेख आहे. काय लफडे केलेत त्यांचं वाईट वाटासारखं काय. दुसरं मी एक स्टेटमेंट केलं की सुषमा अंधेरांनी मग फोन केला मातोश्रीला आणि तातडीने सुभेदारी गेस्ट हाऊसून शिफ्ट होऊन ते रामाला गेल्या. तुम्हाला कल्पना आहे सुभेदारी गेस्ट हाऊस म्हणजे काय. तिथे स्वर्गीय इंदिरा गांधी थांबलेले आहेत. लालबहादूर शास्त्री थांबलेले आहेत. अनेक देशाचे पंतप्रधान म्हणजे देशातले अनेक पंतप्रधान तिथे थांबलेले आहेत. व्ही पी सिंग थांबत होते. शरद पवार तर हजारो वेळा थांबले असतात. हजारो इतकं चांगलं म्हणजे शरद पवार थांबले म्हणजे ते काही असं काही खराब तर नसणारच आहे. आजही तुम्ही जाऊन पहा. परंतु मला मी स्टार आहे आणि मला आता सुभेदारीत कसं थांबू. मग माझा तो संताप होता की ज्या शिवसैनिक उपाशीपोटी राहून जय भवानी जय शिवाजी म्हणतो त्या संस्कृतीमध्ये आम्ही वाढलेलो आहोत. उन्हातानाची आम्ही कधीही पर्वा केली नाही. शिवसैनिकांनी केली नाही. आणि तुम्ही काल येऊन डायरेक्ट तुम्हाला 5 स्टार संस्कृती कशाला पाहिजे हा तो माझा आक्षेप होता. काय चुकलं होतं त्याच्यात. मी त्याच्या भाषणामध्ये मी पुढं बोललेलो की मी अनेक नेते असे पाहिलेले आहेत की जे उन्हातानाची पर्वा करत होते. मधुकर सरपदारांचं नाव घेतलं आहे. ते 100 रुपयाच्या रूममध्ये आम्ही त्यांना थांबवायचो. हा इतिहास सांगायला नको. नवीन आलेल्या लोकांना आणखीन त्या इतिहासाची कल्पना नाही आहे. शिवसेना कशी वाढली यांना माहीत नाही आहे. तातडीने यायचं एखाद्या स्टेजवर नेता म्हणून उभं राहायचं आणि भाषणामध्ये टाळ्या घेण्यासाठी मग टार्गेट करायचं. तुम्ही जेव्हा लोकांशी बोलता सभेमध्ये जेव्हा सांगता तो संजय आम्ही आमच्या भावाला लाडाने संजय म्हणतो. तुमचं वय काय. 10-20 पावसाळे तुमच्यापेक्षा जास्त पाहिलेत ना मी. मग तुम्ही तुमच्या मोठ्या भावाला संजय म्हणता. माझ्या फॅमिलीला त्रास होत नसेल. तुम्हाला असा त्रास होतो ताबडतोब मानसिक संतुलन बिघडतं तुमचं तुम्ही रडायला लागतात. आमच्या फॅमिलीला त्रास होत नाही. आम्ही माणसं नाहीत. घोडा म्हणतात घोडा. अरे तुम्ही गेले कुठं त्या नामविस्तार दिनाला आलेत ना. बाबासाहेबांवर बोला ना. बाबासाहेबांच्या इतिहास सांगा ना. संजय शिरसाटचा उल्लेख करायची गरज काय. म्हणजे तुम्ही जर एखाद्याचा अपमान केला तर तो अपमान नाही. आणि आम्ही जर तुमच्याबद्दल एखादा शब्द बोललो तर अख्ख्या महिला जगताचा अपमान आहे. तुम्हाला काय वाटतं महिला सर्व ऐकून घेतील या सगळ्या गोष्टी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.